आमचूर पावडर, आंब्याची पावडर घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि आज मी तेच तुम्हाला दाखवणार आहे। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे ज्योतिष क्रिएटिव्हिटी स्टुडिओ या चॅनलवर। हा माझा पूर्ण सेटअप आहे, इथे मी व्हिडिओ बनवते। तर इथे मी 5 आंबे झाडाचे तोडले होते, कच्चेच आहेत। हे सर्व कच्चे आंबे कैरी मी पाण्याने धुवून घेत आहे। स्वच्छ पाण्याने आपण आता हे सर्व आंबे धुवून घेणार आहोत। सर्व आंबे आता स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता आपण आंब्याचे पातळ काप करून घेणार आहोत, किंवा चाकूच्या साहाय्याने तुम्ही बारीक तुकडे करून घेतले तरी चालेल। आंब्यावरचे साल तुम्ही काढू शकता किंवा तशीच वापरली तरी चालेल। तरी इथे मी आता सर्व आंब्याचे बारीक तुकडे आणि पातळ काप करून घेत आहे। आता आंब्याचे बारीक तुकडे झालेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपण सर्व तुकडे आता व्यवस्थित धुवून घेणार आहोत। हे धुतलेले तुकडे जे होते ते आता परत एका कापडवरती ठेवून त्यातलं जे पाणी आहे ते आपण ते टिपून घेणार आहोत। जेवढे जमेल तेवढे कोरडे करून घ्यायचे, आणि ते जे काप केले होते ते मी 3 दिवस उन्हामध्ये ठेवले होते। ते पूर्ण वाळेपर्यंत, म्हणजे तुटेल एवढे कडक वाळेपर्यंत मी ते उन्हामध्ये ठेवले होते। आणि त्याच्यानंतर मी मिक्सरला बारीक करून घेतले होते। मिक्सरला बारीक करत असताना मी इथे थोडंसं मीठ देखील टाकलं होतं, आणि बारीक केल्यानंतर चाळून घेतलं आहे। आणि म्हणून इथे तुम्हाला 2 भाग दिसत आहेत, एक आहे आमचूर पावडर आणि दुसरे आहे चाळून घेतल्यानंतरचा राहिलेला भाग। तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने आमचूर पावडर बनवण्याची ही पद्धत कशी वाटली? तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा। जर तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।